शिवसेनेसंदर्भातली ही ब्रेकिंग आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातली ही बातमी समोर आलेली आहे. नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात 26 तारखेला सुनावणी पार पडणार आहे. आपण बघतोय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ही सुनावणी पार पडलेली आहे आणि आता नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात 26 तारखेला सुनावणी पार पडेल. नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात 26 तारखेला सुनावणी पार पडणार आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि आता या याचिकेबाबत आता 26 तारखेला सुनावणी पार पडेल. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्येही मोठी बातमी समोर आलेली आहे. नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात 26 तारखेला सुनावणी पार पडणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अपात्रता करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलेली होती आणि याच याचिकेवर आता 26 तारखेला सुनावणी पार पडेल. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले. शिवाजी, शिंदेच्या शिवसेनेतील आमदार अपात्रता करण्यासंदर्भात ही याचिका होती आणि त्याच संदर्भात आता 26 तारखेला सुनावणी पार पडणार आहे, काय अधिकची माहिती आहे? विधानसभा अध्यक्षांनी 10 जानेवारीला शिंदे गट आणि ठाकरे गटातील दोन्ही आमदारांच्या अपात्रतेवरती निकाल देताना कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र केलं नव्हतं. याच्या विरोधात ठाकरे यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेमध्ये अद्यापर्यंत याचं डिसिजन झालेलं नाहीये की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ऐकलं जाणार की उच्च न्यायालयामध्ये ऐकलं जाणार. एकनाथ शिंदे यांच्या वतीनं असं सांगितलं जात आहे की या प्रकरणावरती उच्च न्यायालयामध्ये निर्णय घेतला जावा. दुसरीकडे जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणाच्या ज्या सुनावणी आहेत त्या सर्वोच्च न्यायालयातच सुरू आहेत आणि आतापर्यंत हा निर्णय जो होता सर्वोच्च न्यायालयानेच घेतला होता, त्यामुळे हा घटनापीठाने निर्णय दिला असल्यामुळं या सगळ्या सुनावणीवरती सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेतला जावा, कारण या संदर्भात आतापर्यंत खूप वेळ गेलेला आहे, त्यामुळे या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागावा अशी मागणी जी आहे ती सर्वोच्च न्यायालयात केली गेलेली आहे ठाकरे गटाच्या वतीनं. त्यामुळे अद्यापर्यंत हे डिसाईड झालेलं नाहीये, याचा निर्णय झालेला नाहीये की या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी उच्च न्यायालयात होणार की सर्वोच्च न्यायालयात. याच्या संदर्भात 26 तारखेला जी सुनावणी होईल त्यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि तिथून पुढे या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार की दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात होणार. त्यामुळं या निर्णयाच्या प्रती आपण जर पाहिलं तर 26 तारखेला निर्णय होणार आहे. धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.